ज्यांना गांधी नकोच होता त्या मारणाऱ्याचे समर्थक अत्यंत गांधीवादी कसं काय झाले, अचानक गांधीचा चमत्कार कसं काय झाला, गांधी बोलायला लागला का गांधी सांगायला लागला, कारण गांधी गांधीच आहे, भारत भारतच आहे, लोकशाही लोकशाहीच आहे, संविधान संविधानच आहे. विचार ज्यांचे घाणेरडे ते सोयीनं विचार वापरतात, विचार ज्यांच्या तकला दुवे ते दुसऱ्याचे विचार हायजॅक करतात. नथुराम गोडसेचे समर्थक ज्या गोडसेंनी गांधीजींना मारलं, अहो ते आज महात्मा गांधींची जयंती साजरी करू लागले. किती हा विचारांचा विरोधाभास आहे, किती हा विचारांचा खून आहे, कारण ज्यांचे कार्यकर्ते ज्यांचे समर्थक अहो ज्यांचे नेते ज्यांचे आदर्श हे गांधी विरोधी आहेत, महात्मा गांधींच्या विरोधात काम करतात, तेवढंच काय ज्यांच्या विचारधारेनी ज्यांच्या विचारधारेच्या भट्टीमध्ये तयार होऊन महात्मा गांधीजींना गोळ्या घातल्या त्या नथुराम गोडसेचं समर्थन जर आरएसएसची आणि भाजपची मंडळी करत असेल, आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तीच माणसं जर गांधी जयंती साजरी करत असेल, तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दररोज विचारांचा पावलो पावली कधी खून तरी होतोय, तर नाहीतर कधी पायदळी तरी तुडवलं जात आहे. मी असं का म्हणतोय त्याचं कारण सुद्धा असंच आहे बांधवांनो, ज्या नथुराम गोडसेंनी गांधीजीला मारलं त्याच गोडसेची वैचारिक विकृत अवलादी आज सुद्धा प्रतिकात्मक महात्मा गांधीच्या फोटोला प्रतिमेला पुतळ्याला गोळ्या घालून मारण्याचे ऍक्शन करतात. पोलीस दप्तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल असतील, सरकार सुद्धा त्यांच्यावर पूर्वीही वॉच ठेवून होतं, परंतु हीच घाणेरड्या विचारांची मंडळी या आपल्या देशात आपल्या राज्यात सगळीकडं पावलो पावले दिसतात. सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांची आज गांधी जयंतीच्या निमित्तानं जाहिरात पाहिली, मनाला आश्चर्य वाटलं. ज्या आरएसएस ही महात्मा गांधी विरोधी आहे, जी आरएसएस आणि भाजप ही गांधींच्या विचारांना सुद्धा मानत नाही, अहो साधा गांधी हा शब्द सुद्धा विचारत नाही, ती भाजप आणि ती आरएसएस आणि ते सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब गांधींजींच्या एवढ्या प्रेमामध्ये का त्यांच्या पुतळ्यासमोर समाधीसमोर जाऊन नतमस्तक होतात. माणसं गद्दार असू शकतात, माणसं शब्द फिरवू शकतात, माणसं व्यभिचारी असू शकतात, विचार कधीच गद्दार नसतात, विचार कधीच चुकीचे आणि व्यभिचारी असू शकत नाहीत, म्हणून विचारांसमोर नतमस्तक व्हावं लागतं, म्हणून विचार प्रमाण असतात. अहो काल परवाचे गांधी विरोधी, काल परवाचे अहिंसा विरोधी हिंसक पद्धतीनं जगायला लागले समजायचं, विचार सोयीनं वापरतात. म्हणून गांधी विरोधी सुद्धा माणसं आज अहिंसेची भाषा किंवा अहिंसेच्या विद्वत्तेला नतमस्तक होऊ लागले. गांधीजी ग्रेट होतेच, गांधीजी ग्रेट असतील सुद्धा, परंतु गांधींना हटवण्यासाठी, गांधींचे विचार संपवण्यासाठी आणि कदाचित गांधी संपवण्यासाठी सुद्धा हीच मनुवादी मानसिकता यांच्या विचारांमध्ये डोक्यांमध्ये सुद्धा आहे. पण प्रश्न एवढाच पडला, जे अविचारी आहेत ज्यांचा विचारच तो नाही ते अविचारी माणसं गांधींच्या प्रेमात महात्मा गांधींच्या प्रेमात कसे काय पडतात. म्हणून मी म्हणालो की ज्यांनी गांधी मारला, ज्यांनी गांधी संपवला, ज्यांना गांधी नकोच होता त्या मारणाऱ्याचे समर्थक अत्यंत गांधीवादी कसं काय झाले, अचानक गांधीचा चमत्कार कसं काय झाला, गांधी बोलायला लागला का गांधी सांगायला लागला, कारण गांधी गांधीच आहे, भारत भारतच आहे, लोकशाही लोकशाहीच आहे, संविधान संविधानच आहे. विचार ज्यांचे घाणेरडे ते सोयीनं विचार वापरतात, विचार ज्यांच्या तकला दुवे ते दुसऱ्याचे विचार हायजॅक करतात, मानसिकता ज्यांची घाणेरडी आहे ती दुसऱ्याच्या विचारांवर आणि कृतीवर आक्रमण करतात. ही आक्रमण करणारी माणसं, ही विकृती निर्माण करणारी माणसं, ही विषमतावाद निर्माण करणारी माणसं ज्यावेळी सरेंडर होतात, ज्यावेळी नतमस्तक होतात,
त्यावेळेसच अहिंसेचा जन्म होतो, त्याच वेळेस गांधी समजतो. मानवतावादी दृष्टिकोन, समतावादी दृष्टिकोन, संविधानिक मूल्याचा विचार जे जे मांडतात तेच परिवर्तनाची पुरोगामित्वाची भाषा बोलतात, आणि जे विषमतेचं खानेरड्या गोष्टीचं धर्माचं सडकं राजकारण करतात, सुडाचं राजकारण करून दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतात, ते संघी असतात. त्यांना गांधी कसं काय चालतो हाच वेगळा विचार आहे. बांधवांनो, हे मी का मांडलं, कारण ज्या मनुवादी कार्यकर्त्यांनी, ज्या मोदी समर्थकांनी, भाजप समर्थकांनी, आरएसएस समर्थक संघी लोकांनी, ज्या बजरंगी किंवा अजून कुठल्या टकला दूध तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी नथुरामाचं समर्थन केलं, अहो तेवढंच काय, नथुराम गोडसेचा ज्यांनी पुतळा उभा केलाय, नथुराम गोडसेचं जे समर्थन करतात ते गांधींच्या विचारांसमोर नतमस्तक कसे काय होऊ शकतात. आज गांधींच्या विचारांचा विजय, आज महात्मा गांधींची जयंती साजरी करत असताना, आज गांधीजींना वंदन करत असताना, गांधींचे विचार कुणी संपवले, गांधी त्यावेळेस मारले असतील, गांधी आज सुद्धा जिवंत आहेत, गांधी उद्या सुद्धा जिवंत असतील, मारणार कसं? तुमचा उन्मादाची रेष आलेख किंवा कृती मोठी कराल, पण तुम्हालाही गांधींसमोर नतमस्तक व्हावं लागेल. हाच गांधीच्या विचारांचा, त्यांच्या कृतीचा विजय आहे. गांधीवाद, गांधी तत्वज्ञान, अहिंसा, अहिंसावादी, समाजवादी, धर्मनिरपेक्षता, ह्या सगळ्या भाषा, ही सगळी वाक्य, ही सगळी व्यवस्था ज्या भारतानं स्वीकारली, ज्या भारतामध्ये आहे, आणि या सगळ्यांना इथल्या परिवर्तनवादी विचारांनी, इथल्या महापुरुषांनी, समाजसुधारकांनी आणि संतांनी, महापुरुषांनी त्यांचे विचार ज्यावेळेस ह्यांच्यापर्यंत दिले त्यावेळेस ती मोठी झाली. म्हणून नथुराम गोडसेचे समर्थक कितीही वळवळ केली किंवा कितीही उन्माद केला तरी तुम्हाला त्यांच्यासमोरच नतमस्तक व्हावं लागतं. हे तुमचं दुर्दैव आहे, हा तुमचा अपयश आहे, हा तुमच्या विचारांचा पराजय, हे तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. म्हणून गांधी जिंदाबाद कालही होते, गांधी जिंदाबाद आजही आहेत, आणि गांधीजी जिंदाबाद उद्या सुद्धा असतील. तुमच्या विचारांचा मुर्दाबाद हा काल आज उद्या कायम राहील, कारण विषमतेची मूळ ही तुमच्या विचारांमध्ये आहेत. विषमतावाद आणि सुडाचं राजकारण हे तुमच्या विचारांमध्ये आहे, म्हणून गांधी ग्रेट आहे, म्हणून गांधीजींची जयंती तुम्हाला साजरी करावी लागते. हा तुमच्या संघी विचारांचा पराजय लक्षात असू द्या. मित्रांनो, जय जव. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगवेगळ्या चर्चा करतो. माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं.